चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे गोवर व रुबेला या रोगासंबंधी जनजागृती व लसीकरण मोहीम राबविण्यासंबंधीची माहिती देण्याकरिता एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली व मनपाचे अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. चंद्रपूर शहरात 9 महिने ते 15 वर्षादरम्यानच्या 25 लाख बालकांना येत्या नोव्हेंबर महिन्यात गोवर व रुबेलाची लस देण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम देशात सर्वत्र सुरू झाली असून 2020 पर्यंत गोवर निर्मूलन व रुबेला नियंत्रण करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. यात देशभरातील 41 करोड बालकांचे लसीकरण नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे. 5 आठवडे चालणाऱ्या या मोहिमेत पहिल्या 2 आठवड्यात शाळांमधील मुलामुलींना लस देण्यात येणार आहे. नंतर पुढील 2 आठवड्यात शाळेत न जाणाऱ्या मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे व शेवटच्या आठवड्यात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका आणि स्टेट गव्हर्नमेंट मेडिकल विभाग यांच्या मार्फतमध्ये आपण MR या लसीकरणाच्या विषयी जनजागृती करण्याकरता आणि ती कशा पद्धतीने ती योजना राबवायची याच्याकरता एक मोठं शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. MR म्हणजे काय? तर M म्हणजे मिसल गोवर ज्याला आपण म्हणतो, त्याची लस आपण स्वतंत्र पहिले देत होतो. जे लहान छोटं बाळ आहे त्याला आपण हे देत होतो आणि रुबेला वॅक्सिन ही आपण युवतींना देत होतो. पण त्याच्यामुळे आता काय होतं की 2 लसीकरण तेव्हा केल्या जात होतं. पण आता सरकारने आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी असा निर्णय घेतला आहे की MR नावाची लस जी आहे म्हणजे मिसल आणि रुबेला ही एकत्रितपणे 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलामुलींना द्यायची, जेणेकरून जे गोवरमुळे बालमृत्यू होतात ते हे टाळले जातील आणि रुबेला जर एखाद्या गर्भवती महिलेला झालं तर तिच्या होणाऱ्या बाळावर खूप परिणाम ते करणारं असतं, ज्याच्यामध्ये त्याला अंधत्व येतं, अपंगत्व येतं, त्याच्या हार्टवर परिणाम होतो आणि असं बाळ मग त्या पूर्ण परिवाराला एक सफर करावा लागतो पूर्ण परिवार. आणि म्हणूनच MR लसीकरण हे सगळ्या लोकांना करायसाठी म्हणून हा कॅम्पेनिंग आपण आयोजित केला. ही लस गोवर व रुबेला या संसर्गजन्य रोगांवर प्रभावी व दीर्घकाळ रोगप्रतिकारक शक्ती देणारी आहे. गोवरचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवरच्या विषाणूपासूनच बनवलेली आहे. गोवरच्या विषाणूंवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होते, असे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अंजली आंबटकर यांनी सांगितले. आपण जे रुटीन इम्युनायझेशन नियमित लसीकरणामध्ये बालकांना जे लसीकरण करत असतो त्याच्यामध्ये गोवरची लस आपण बालकांना 9 महिने ते 12 महिन्याच्या दरम्यान देत असतो. आता जसं गोवरची लस दिल्यामुळे गोवर हा रोगापासून प्रतिबंध मिळतं बालकांना. गोवरमध्ये ताप येतो, खोकला येतो, सर्दी राहते, पुरळ येतं अंगावर आणि त्या हा जर वेळीच औषधोपचार मिळाला नाही तर ह्याचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात आणि बाळाला जीवाला धोका असतो. त्याचप्रमाणे रुबेलासुद्धा गोवरसारखाच एक रोग आहे ज्याच्यामध्ये तो व्हायरसनीच होतो आणि त्याच्यावरही ताप आणि अंगावर पुरळ येतं. परंतु गर्भवती महिलेला जर हा रोग झाला रुबेला तर तिच्या होणारा जो बाळ आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे विकार होण्याची शक्यता असते, ज्याच्यामध्ये हृदयाचे विकार, डोळ्याचे, कानाचे असे विकार होऊन असे विकृत बाळ जन्माला येण्याची शक्यता असते. कधीकधी ॲबॉर्शनचे चान्सेस असतात. तेव्हा या रोगापासून प्रतिबंध म्हणून रुबेलाचं वॅक्सिन आता या नियमित लसीकरणामध्ये अंतर्भूत करण्यात येत आहे.